मराठा समाज आरक्षण स्थगित झाल्यानं संतप्त झालाय. ठिकठिकाणी मराठा बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. कळवण तालुक्याहूनही मराठा समाजांच्या मनात निर्माण झालेली चीड रस्त्यावर येऊ लागली. कळवण तालुका प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने करून मराठा समाजानं ही चीड व्यक्त केली. आरक्षण स्थगितीवर खंत व्यक्त करत मराठा समाजावर होणारा अन्याय कदापि खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय. कोपर्डीच्या बलात्कार तसंच खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणीला 3 वर्ष झाले असून त्या नराधमांना का पोहोचलं जातंय, त्या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार बंडू कापसे यांना लहान मुलीच्या हस्ते निवेदन देण्यात आले. आरक्षणावरची स्थगिती आली, ती स्थगिती त्वरित उठावी यासाठी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका ही कोर्टात दाखल करावी व मागच्या वेळेस जो राज्य सरकारने हलगर्जीपणा केला तो आता ह्यावेळेस करू नये. पूर्ण ताकदीने चांगले वकील उत्तम प्रकारचं सर्व हे कामकाज करावं व मराठा आरक्षणा तात्काळ आरक्षण देण्याचं काम करावं. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा संपत नाही, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची पोलीस भरती असो किंवा कुठली नोकर भरती असो ती आम्ही होऊ देणार नाही. जर त्याची भरती झाली जरी जेवढं नुकसान आमच्या मराठा समाजाचं होईल त्याच्यापेक्षा डबल नुकसान आम्ही या राज्याचं आणि ह्या प्रशासनाचं आणि शासनाचं करू हे लक्षात घ्यावं. म्हणून आमची मागणी पहिली प्रथम एक आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती कुठली महाराष्ट्र व्हायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी मागणी म्हणजे हे कोपर्डीची आता घटना घडून 4 वर्ष झाले, आरोपींना शिक्षा होऊन 3 वर्ष झाली तरी सुद्धा अजून त्यांना फाशी दिली जात नाही, त्यांना का पोहोचलं जात आहे. आणि ह्या अशा हरामखोरांना पोहोचल्यामुळेच असे सातत्याने बलात्कार वाढत आहेत, आमच्या लेकी मरत आहेत. ही लेक आता हाथरसचं प्रकरण असो किंवा कुठलं असो तिची जात ही जातीशी आम्हाला घेणं नाही आहे. ही एक लेक होती, तिच्यावर जो अन्याय झाला अत्याचार झाला त्याचा आम्ही निषेधच करतो मराठा समाजातर्फे. त्याच्यामुळे याच्यापुढे बलात्कार झाला त्या आरोपींना पकडायचं, 1 महिन्याच्या आतच त्याला फाशी दिली गेली पाहिजे ही आमची कळवण तालुका मराठा समाजाची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी दुर्गादास देवरे, नाशिक, कळवण.